दहावीचा निकाल नुकताच लागला, मात्र या निकालानंतर अंबरनाथ तालुक्यातील जुळा बहिणीची चर्चा सर्वत्र आहे. आंबेशिव भिनारपाडा गावातील रिद्धी व्यापारी आणि सिद्धी व्यापारी या दोन जुळ्या बहिणींना दहावीत सारखेच टक्केवारी मिळाली आहे. शनिवारी दहावीचा ऑनलाईन निकाल लागला. या निकालात रिद्धी आणि सिद्धीला 84% मार्क मिळाले. इतकंच काय तर हिंदी आणि इंग्लिश या दोन विषयात दोघींना सारखेच गुण मिळाले आहेत. इतर विषयात देखील दोघींमध्ये एक एक मार्काचा फरक असून त्याच्या दहावीतील एकाच यशामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील गावखेड्यातील जुळ्या बहिणींच्या दहावीतील यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंबेशिवमधील साने उर्जेश आहे त्या बहिणी दुसऱ्या आल्या आहेत. लहानपणापासून दोघींच्या आवडीनिवडी ह्या बहुतांश सारख्याच आहेत. विशेष म्हणजे एकाच पुस्तकावर दोघींनी दहावीत विचारत अभ्यास केला. आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन बँकेत नोकरी करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. मी सिद्धी आणि रिद्धी आम्ही दोघीजण जुळ्या बहिणी आहोत. आम्ही पहिलेपासून एकत्र अभ्यास केला आहे आणि आम्ही एकच पुस्तकातून अभ्यास केला आहे. दहावीपर्यंत आम्ही एकच पुस्तकातून अभ्यास केला आणि तिला काय आडलं तर ती मला विचारायची आणि मला काय आडलं तर ती मला तिला विचारायची. अशा प्रकारे आम्ही दोघीजणींनी अभ्यास केला एकच गाईडमध्ये. कशा प्रकारच्या आवडीनिवडी आहेत तुमच्या दोघींच्या? आम्हाला दोघींना खायला सगळं एकत्रच एकच आवडतं. आम्ही दोघीजणींनी एकत्र अभ्यास केला आणि आम्ही पहिलीपासून एकत्र अभ्यास करतो, त्यामुळे आम्हाला दोघींना सेम मार्क मिळाले. पण आम्हाला माहिती नव्हतं का आम्हाला दोघींना सेम मार्क भेटतील. कशा प्रकारच्या आवडीनिवडी आहेत सुरुवातीपासून दोघींच्या सारखीच आहेत का? हो, दोघींना प्रत्येक गोष्ट सारखीच लागते. अजून काय, आई बाबांनी कशा प्रकारे सपोर्ट केला होता दोघींसाठी? आई बाबांनी पण खूप मेहनत घेतली. मम्मीने आम्हाला काही कामं सांगितली नाहीत. पप्पांनी पण खूप मेहनत घेतली. ते आम्हाला काय आडलं तर आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे. आता कसं वाटतं दोघींना सारखे गुण मिळाले? दोघी एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार का? हो, दोघी एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आणि एकाच बापावर बसणार. हो.